आपल्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो शेजारची ती बेल आयकॉन देखील दाबा की SSC रिझल्ट 2021 महाराष्ट्र बोर्ड यंदा 10वीचा निकाल 99.95% यंदा ही मुलींनीच मारली बाजी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाचा 10वीचा निकाल 10th रिझल्ट 2021 1 वाजता जाहीर होणार आहे। यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर होणार आहे। त्यापूर्वी 10वीच्या निकालासंदर्भात शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी यंदा 10वीचा निकाल 99.95% लागल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केले। यंदाच्या 10वी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। आज 9 विभागीय मंडळांचा 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। यामध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा समावेश आहे। राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील जाहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार या विभागीय मंडळांमध्ये एकूण 15,75,806 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता। त्यापैकी 15,75,752 विद्यार्थ्यांची संपादनिक शाखा गुण प्राप्त झाली आहे। यंदा 15,74,994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 99.95% लागला आहे। यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनीचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे। तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे। यंदा 10वीच्या निकालात कोकण विभाग अव्वल आहे। 100% कोकणाचा निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागात 99.84% लागला आहे। विभागनिहाय टक्केवारी पुणे 99.96, नागपूर 99.84, औरंगाबाद 99.96, मुंबई 99.96, कोल्हापुर 99.92, अमरावती 99.98, नाशिक 99.96, लातूर 99.96, कोकण 100, एकूण 99.95। दरम्यान 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे। राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 648,683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी, 698,885 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 218,070 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, 9,356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी झाले आहेत। दरम्यान 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे। राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 648,683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी, 698,885 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 218,070 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, 9,356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी झाले आहेत। राज्यातील 22,767 शाळांतून 16,58,614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। मार्च 2020 निकालाच्या तुलनेत 4.65% यंदाचा निकाल जास्त आहे। खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28,424 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 97.45% आहे।